जय हिंद, नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2024 SY BCOM सेमिस्टर 4th बिझनेस मॅनेजमेंट 2nd या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासाच्या हेतूने देणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच परीक्षेसंदर्भात अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसंदर्भातल्या लेटेस्ट आणि अपडेटेड माहिती लवकर भेटतील. चला तर मग सुरुवात करूया की बिझनेस मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट काय आहे आणि महत्त्वाच्या प्रश्नांकडे नजर टाकूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पॅटर्न थोडासा चेंज झालेला आहे, त्यामुळं हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये सगळ्यात अगोदर आपण इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन रीड करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला टोटल विचारले जाणारे जे काही प्रश्न आहे ते एकूण 6 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा आपल्याला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. आणि रिमेनिंग जे काही 4 प्रश्न दिलेले आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th, यापैकी कोणतेही 3च प्रश्न आपल्याला काय करायचे आहे, सॉल्व करायचे आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, इन्स्ट्रक्शनकडे काळजीपूर्वक नजर टाका, नाहीतर बाकीचे प्रश्न जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ देखील भेटायचा नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 1 आणि 6 हा कंपल्सरी सॉल्व करा, तर बाकी प्रश्नांमधून कोणतेही 3च प्रश्न तुम्ही सॉल्व करा. तर पेपर हा जो काही असणार आहे तो 70 मार्कांचा असणार आहे. यासाठी तुम्हाला किमान 28 मार्क पासिंगसाठी लागणार आहे. 28 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असेल तर या विषयात तुम्ही पास होणार आहेत. पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 2.5 तासाचा टाईम कालावधी आहे आणि या विषयाचे पेपर देखील मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून अवेलेबल राहणार आहे. तुम्हाला ज्या लँग्वेजमधून पेपर द्यायचा त्या लँग्वेजमधून तुम्ही पेपरचे आन्सर राईट डाऊन करू शकता. सो क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन नंबर 1 हा तुमचा MCQ असणारे 5 मार्कासाठी, तसेच क्वेश्चन नंबर 2 हा मॅच द फॉलोइंग पेअर्स किंवा ट्रू ऑर फॉल्स 5 मार्कासाठी असणार आहे. येणाऱ्या कदाचित एक्झाममध्ये तुम्हाला मॅच द फॉलोइंग पेअर्सपेक्षा ट्रू ऑर फॉल्स हे विचारण्याची शक्यता आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th हे टोटली ब्रॉड क्वेश्चन असणार आहे प्रत्येक चॅप्टरवरती आणि प्रत्येक प्रश्नाला किमान 15 मार्क्स आहे. तुम्हाला इथे मॅक्झिमम 3च प्रश्नाची उत्तर सॉल्व करायचे आहे, म्हणून 15 × 3 = 45 मार्क्स तुमच्या या क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th मिळून होणार आहे. तर क्वेश्चन नंबर 6 हा तुमचा शॉर्ट नोट्सचा आहे, त्यामध्ये तुम्हाला 15 मार्कासाठी 3 शॉर्ट नोट्स राईट डाऊन करायचे आहे. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे, 3 यांची उत्तरं लिहिली तर 5 × 3 = 15 मार्क्स तुम्हाला भेटून जातील. म्हणजेच इथे बघा, क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला 10 मार्क्स, क्वेश्चन 2nd ते 5th यापैकी तुम्हाला 3 प्रश्नाची उत्तर लिहायची त्यासाठी 45 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 6 15 मार्क. बघा, 45 आणि 15 टोटल 60 होता, 60 × 10 = 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. आता महत्त्वाच्या प्रश्नांकडे नजर टाकूया, जे ब्रॉड क्वेश्चन विचारले जाणार आहे, जे क्वेश्चन नंबर 2nd ते 5th असणार आहे, त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. नंबर 1 प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ मोटिवेशन अँड एक्सप्लेन इन डिटेल्स द टाईप्स ऑफ मोटिवेशन. म्हणजे अभिप्रेरणेची व्याख्या द्या आणि अभिप्रेरणेचे विविध प्रकार स्पष्ट करा. ओके, जर हा प्रश्न नाही विचारला तर आणखीन कोणकोणते प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, तर डिफाईन द टर्म ऑफ मोटिवेशन अँड एक्सप्लेन इट्स कॅरेक्टरिस्टिक, किंवा याला आपण एक्सप्लेन इट्स फीचर्स असं देखील म्हणू शकतो. अभिप्रेरणा म्हणजे काय आणि अभिप्रेरणेची विविध वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ओके, जर हा प्रश्न ब्रॉड क्वेश्चनला नाही आला तर शॉर्ट नोट्सला तरी विचारले जाण्याची शक्यता आहेतच. ओके, नेक्स्ट आहे, एक्सप्लेन इन डिटेल्स द मास्लोज नीड हायरार्की थेअरी. म्हणजे मॅस्लोचा गरजांच्या श्रेणीचा सिद्धांत स्पष्ट करा, हा 15 मार्काला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे, डिफाईन द टर्म ऑफ लीडरशिप अँड एक्सप्लेन इट्स नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीडरशिप. म्हणजे तुम्हाला नेतृत्वाची व्याख्या द्यायची आहे आणि नेतृत्वाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहेत. नेक्स्ट आहे, व्हॉट इज लीडरशिप, एक्सप्लेन इन ब्रीफ द व्हेरियस स्टाईल्स ऑफ लीडरशिप. म्हणजे नेतृत्व म्हणजे काय आणि नेतृत्वाचा विविध शैली किंवा नेतृत्वासाठी आवश्यक असणाऱ्या विविध शैली थोडक्यात स्पष्ट करा.
त्यानंतर नेक्स्ट आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ लीडरशिप अँड एक्सप्लेन द क्वालिटीज ऑफ ए गुड लीडर. नेतृत्वाची व्याख्या द्या आणि चांगल्या नेत्याचे गुण स्पष्ट करा. नेक्स्ट आहे, डिफाईन द टर्म ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन इट्स ॲडव्हान्टेजेस. आपत्ती व्यवस्थापनाची व्याख्या द्या आणि आपत्ती व्यवस्थापनाचे फायदे स्पष्ट करा. दुसरा यावरच आधारित प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, एक्सप्लेन द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि आपत्ती व्यवस्थापनाची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा. बघा, इथे आपत्ती व्यवस्थापन, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे नीड किंवा त्याची गरज आणि त्याचे महत्त्व, हे चार महत्त्वाचे प्रश्न करूनच ठेवा. कारण याच्यातील काही प्रश्न हे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला विचारले जातील, तर काही प्रश्न हे शॉर्ट नोट्सला तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे, डिफाईन कोऑर्डिनेशन, एक्सप्लेन द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेशन. समन्वय म्हणजे काय, समन्वयाची व्याख्या द्या आणि समन्वयाची गरज आणि समन्वयाचे महत्त्व स्पष्ट करा. नेक्स्ट आहे, व्हॉट इज कोऑर्डिनेशन, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोऑर्डिनेशन. म्हणजे जर का नीड आणि इम्पॉर्टन्स विचारले नाही, तर समन्वय म्हणजे काय आणि समन्वयाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, असा देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे, सेकंड लास्टमध्ये तुम्हाला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीबाबत महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये डिफाईन द टर्म ऑफ CSR अँड एक्सप्लेन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ए बिझनेस टुवर्ड्स कन्झ्युमर अँड एम्प्लॉई. म्हणजे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि व्यवसायाची ग्राहकांबाबत आणि कर्मचाऱ्यांबाबत सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा. म्हणजे इथे तुम्हाला दोन्हींबाबतीतल्या ज्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहे त्या तुम्हाला 1 by 1 एक्सप्लेन करायच्या आहेत, कारण हा प्रश्न तुम्हाला जवळजवळ 15 मार्कासाठी विचारलेला आहे. नेक्स्ट आहे, व्हॉट इज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, एक्सप्लेन द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ए बिझनेस. म्हणजे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि व्यवसायाची समाज आणि शासनाप्रती असलेली सामाजिक जबाबदारी स्पष्ट करायची आहे. आणि कंट्रोलवरती प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ कंट्रोल, एक्सप्लेन द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोल. नियंत्रणाची व्याख्या द्या आणि नियंत्रणाची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा. या पद्धतीने देखील प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट आहे, शॉर्ट नोट्समध्ये कोणकोणत्या शॉर्ट नोट्स विचारण्याची शक्यता आहे. नंबर 1, हर्झबर्ग टू फॅक्टर्स थेअरी, म्हणजे हर्झबर्गचा द्वी घटक सिद्धांत हा एक आहे. नेक्स्ट आहे, आऊची थेअरी ऑफ झेड, म्हणजे आऊचीचा झेड सिद्धांत जो काही आहे. मला वाटतं की हा प्रश्न जास्त विचारण्याची शक्यता नाही आहे, बट हर्झबर्ग आणि मास्लो थेअरी ह्या महत्त्वाच्या थेअरी विचारल्या जातील. नेक्स्ट आहे, टाईप्स ऑफ मोटिवेशन. बघा, ब्रॉड क्वेश्चनला पण हा प्रश्न आहेतच आणि शॉर्ट नोट्सला पण हा प्रश्न करून ठेवा की मोटिवेशन म्हणजे काय, म्हणजेच अभिप्रेरणा म्हणजे काय आणि अभिप्रेरणेचे विविध प्रकार. नेक्स्ट आहे, टेक्निक्स ऑफ कंट्रोल. बघा, कंट्रोलवरती तुम्हाला त्याचे कंट्रोलचे फीचर्स, त्याचे टेक्निक्स, त्याच्या नीड, त्याचे इम्पॉर्टन्स हे देखील तुम्ही करून ठेवायला हवं. नेक्स्ट आहे, फीचर्स ऑफ कंट्रोल म्हणजेच नियंत्रणाची वैशिष्ट्ये आणि टेक्निक्स ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रणाची तंत्रे. नेक्स्ट आहे, इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेशन, समन्वयाचं महत्त्व. जसं नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेशन हा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाईल, तसंच हा शॉर्ट नोट्सला कदाचित नुसते इम्पॉर्टन्स पण विचारले जातील. नेक्स्ट आहे, कॉर्पोरेट सिटिझनशिप, म्हणजे कॉर्पोरेट नागरिकत्व. नेक्स्ट आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्सला मराठीत पण कॉर्पोरेट गव्हर्नन्स असंच म्हटलं जातं. नेक्स्ट आहे, महात्मा गांधी थॉट्स अबाउट लीडरशिप. नेतृत्वाबद्दल महात्मा गांधीजींचे विचार स्पष्ट करा. किंवा आणखीन यालाच अनुसरून पुढचा एक प्रश्न आहे जो मी पुढे दिलेलाच आहे, तो पण काळजीपूर्वक बघा. या दोघांपैकी एक जरी प्रश्न केला तरी चालेल. नेक्स्ट आहे, ॲडव्हान्टेजेस ऑफ डेमोक्रॅटिक स्टाईल ऑफ लीडरशिप. लोकशाही नेतृत्व शैलीचे फायदे स्पष्ट करा. म्हणजे इथे आपण लीडरशिप करत असताना लोकशाही पद्धती वापरल्याचे काय फायदे होतात ते या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ती म्हणजे मॅनेजमेंट ऑफ चेंज, म्हणजे त्याला बदलाचं व्यवस्थापन असं देखील म्हटलं जातं. नेक्स्ट आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. नेक्स्ट, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आता सोशल रिस्पॉन्सिबिलिटीनिस्ता असा जर का प्रश्न जरी केला तरी तुम्हाला खूप सारे मुद्दे लिहिण्यासारखे आहेत. मग व्यवसायाची समाजाप्रती, शासनाप्रती, ग्राहकांबाबतीत, कामगारांबाबतीत काय काय सामाजिक जबाबदारी आहे ते आपण या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. मगाशी सांगितल्या पद्धतीने नीड ऑफ कोऑर्डिनेशन म्हणजे इम्पॉर्टन्ट आणि नीड
हे कॉर्डिनेशनचे तुम्ही करूनच ठेवायला हवे. ब्रॉड क्वेश्चनला नाही विचारला तर शॉर्ट नोट्सला हा डेफिनेटली विचारला जाईल. म्हणून समन्वयाची गरज हा एक महत्त्वाचा प्रश्न करून ठेवा. नेक्स्ट आहे कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टू लीडरशिप. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वातील जे काही योगदान आहे, अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे, ते आपण स्पष्ट करायचं आहे. आणि शेवटी आहे झेड थिअरी ऑफ मोटिवेशन, अभिप्रेरणेचा झेड सिद्धांत स्पष्ट करा. सो या पद्धतीने मी काही शॉर्ट नोट्स आणि ब्रॉड क्वेश्चनच्या बाबतीत काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहे. तर या प्रश्नांची तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स हे मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण SY BCOM सेमिस्टर 4th बिझनेस मॅनेजमेंट 2nd या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले आहे. याच पद्धतीने बाकीच्या विषयांच्या व्हिडिओ देखील आपण या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील व्हिडिओ आपण बघू शकता. आणि बाकीच्या देखील काही व्हिडिओ अपलोड ह्या लवकरच केल्या जातील. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी आपणाला खूप खूप शुभेच्छा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट, टेक केअर, जय हिंद, धन्यवाद.